मंडळी, आता आपण जाणार आहोत एका लग्नाच्या बैठकीला, ज्या बैठकीत ठरणार आहे गौऱ्याच्या लग्नाचा मुहूर्त. खणखणीत 25-7 दणदणीत परफॉर्मन्स घेऊन तुमच्यासमोर येत आहेत हास्य जत्रेतले सगळे हास्यरथी महारथी. हॅलो एव्हरीवन, आय एम गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा. अरे देवा, हाय, नमस्कार. सेट बदलला, आमची बसण्याची जागा बदलली, म्युझिकवाले इकडून इकडे आले, पण समोर तेच चेहरे आहेत. काय ना, शेवटी अभिनय करून मोठमोठे अवॉर्ड्स मिळतात, पण पैसे गौरव मोरेवर हसूनच मिळतात. वा, काय सेटअप आहे, एक नंबर सर. नवीन सेटअप, नवीन सीझन, पण जुनेच कॉन्सेप्ट. कॉन्सेप्ट जुनेच. गेस करा काय असेल माझ्या स्किटचा विषय. करेक्ट, माझं लग्न. पण यावेळेस मी सोनी मराठी साहेबांना सांगितलंय, मी कॉन्ट्रॅक्ट करताना तेच केलं की जर फालतू कारणामुळे माझं लग्न मोडलं ना तर मी आत्ताच्या आत्ता शो सोडीन म्हणून. बरं, हा, पण मी एकटा नाही जाणार, मी एकटा नाही जाणार हे ऐकल्या ऐकल्या चॅनल हादरलं. डायरेक्ट अमित फाळकेंना फोन. अमित फाळके इंग्लिश मध्ये हॉट ए मराठीत बोल. डायरेक्ट फोन सगळ्या आर्टिस्टला घे आणि पटकन लोळवायला जा आणि त्यांना तिकडे डांबून ठेव हॉटेलमध्ये. हे सगळे तिकडे मजा करतायत आणि मी आणि चॅनेल गुप्त बैठका करत होतो चुंबडीमध्ये मीटिंग आणि आमचं चालूच. काय झाडी काय हॉटेल, ओके समज म्हटलं असू द्या, आमच्या मीटिंग चालू, यांना काय कल्पनाच नाही. पण त्या दरम्यान ना मोठ्याने गोस्वामी वेषांतर करून मला भेटायला यायचे. मोठे गोस्वामी म्हणायचे, गोस्वामी मोठे म्हणायचे. मग आमची बैठक सुरू झाली, सगळं झालं. बोलले गौरव तू जाऊ नको, तुझं आम्ही लग्न लावून देऊ. म्हणलं मान्य आहे? बोलले हो, ठीक आहे, चला, झालं डन, सगळं डन झालं. म्हणून मग मी आज इथं आलोय. आज 200% लग्न होईल. आई बाबा, अहो लवकर बाहेर या, पाहुणे कधी येतील. आई बाबा या. आई या या. बापरे गौर्या गौर्या, अरे बाला गौर्या, माझ्यासाठी आजचा दिवस लोयच आनंदाचा आहे रे. बरोबर, तुझं लग्न ठरतंय. एका काकाला याच्यापेक्षा दुसरं काय हवंय रे. एक मिनिट सर, ऍक्च्युली स्क्रिप्ट मध्ये बाबा होते, ह्या सीझन ह्यांना काहीतरी वेगळं करायचं आहे. मग सरांनी टेक्निकल ह्यांना काका केलंय. पण डायलॉग सगळे बाबांचे, समजून घ्या जरा. हा काका बोला. गौऱ्या गौऱ्या, आज तुझे 2-4 होणार आहेत. मी जाम खुश आहे रे, खूप वर्ष या क्षणाची वाट बघितली, मी खूप खुश आहे. मी पण. आत येऊ का? अरे पाहुणे पाहुणे आले. अरे या 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 या, प्लीज प्लीज. अरे यार लक्ष द्यायचं नाही. प्लीज या 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 या. नमस्कार गौरवजी. नमस्कार 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 अरुणजी. काका, ते रिक्षावाल्याचे पैसे झालेत का? कोण रिक्षावाला? नाही तो वरती आला म्हणून विचारलं. पुढे गौरवजी तुम्ही पण ना. काय झालं? अहो रिक्षावाला नाही हा, मग हा माझा मुलगा विराज. ओ ओ, चेतनाचा लहान भाऊ. अच्छा अच्छा. तुम्ही चेतनाला बघायला आला होता ना आमच्याकडे, तेव्हा हा घरी नव्हता. अच्छा, तुम्ही आलेलात ना घरी, तेव्हा हा पाचगणीला गेलेला. कशाला? हेअर ट्रान्सप्लांट साठी. म्हणून भेट नाही झाली. काय झालं, लहानपणी प्रथा म्हणून आम्ही त्याची जावळ केली आणि नंतर केस आलेच नाहीत. असो काका, आपण काय करणार? आपण काय करणार? निसर्ग काही लोकांना त्यांच्या लहानपणीच भविष्य काळातल्या अभिनयाची शिक्षा देतो, त्याला आपण काय करणार? असो काका, मी तुम्हाला खरं सांगतो गौरवजी, माझ्याकडे बघा. हो, मी माझ्या नातेवाईकांना जेव्हा तुमच्याबद्दल सांगितलं, सगळ्यांनी एकच प्रतिक्रिया दिली की सोन्यासारखं स्थळ मिळालं तुम्हाला. खरंच अरुणजी, माझ्या चेतनाला हिरा मिळाला. हिरा? हिरा? अरे कुठाय, मला एकदा बघू द्या तो कुठाय. काका, मी तुमचा मुलगा, मी हिरा आहे.
असं म्हणतोय ती. गौरव आमचा हिराच आहे रे. हो ना, आपण मुहूर्ताचं बघून घेऊ. मी येताना आमचे गुरुजी येत ना, त्यांच्याकडून मी ऑनलाईन पंचांग घेऊनच आलो. हा म्हटलं हाताबरोबर आपण फायनल करूनच टाकू. येस येस. मी तुम्हाला मुहूर्त सांगतो, तुम्ही एकदा लक्षात घ्या. उद्याचाच मुहूर्त आहे आपल्याकडे, आपण उद्याच करून टाकूया का लग्न? उद्या चालेल, काय हरकत नाही. उद्या उद्याच डन. उद्या कसं आहो, आमचा एकुलता एक मुलगा आहे, आम्हाला तयारी करायची आहे, साड्या गिफ्ट सगळं घ्यायचं आहे ना, आणि चेतूला मंगळसूत्र वगैरे बनवायचंय. उद्या लगेच नको. आणि मला जिम पण जॉईन करायची आहे. कपडे व्यवस्थित आले पाहिजे ना अंगात, एकदम फिट वाटलं पाहिजे. उद्याचा नको, जरा पुढचा बघा ना. पुढचा बघू म्हणजे असं तर आपल्याला. पुढच्या महिन्यात 12 तारखेला मुहूर्त आहे. काय 12 कसं चालेल? बाबांचं वर्ष श्राद्ध आहे ना 12 ला. काही वाटत नाही, लग्न आणि वर्ष श्राद्ध एकत्र नाही करू शकत ना. ओके ओके, हरकत नाही. आधी बाबाचं लग्न करू, मग आपल्या गौरवचं करू. बाबांचं लग्न नाही, पटकन कळत नाही त्यांना. बाबांचं वर्ष श्राद्ध या महिन्यात आता मुहूर्त नाहीच आहे. आपण पुढच्या महिन्यात बघूया का, पुढच्या महिन्यात चांगले मुहूर्त आहे. पुढच्या महिन्यात चालेल. चालेल, नाही आहो. पुढच्या महिन्यात कसं चालेल? कसं? त्यांचं गुडघ्यांचं ऑपरेशन आहे ना. अरे हो, नाही नाही, 2 महिन्यानंतर माझं गुडघ्याचं ऑपरेशन होणार आहे, आणि मग नंतर रेस करायला सांगितलंय. मग त्यांचं ऑपरेशन होऊ दे, मग आपण पुढचा बघूया मुहूर्त. अच्छा, पुढचा बघ. पुढचा मुहूर्त म्हणजे 4 महिने जाणार आहे सगळे आई. पुढचा मुहूर्त म्हणजे मग 4 महिने म्हणजे. हो ना, 4 महिन्यानंतर हिवाळा सुरू होईल. आणि आम्हाला इच्छा आहे, आमची अशी इच्छा आहे की आम्ही आमच्या मुलीचं लग्न आमच्या गावी करावं. करूया ना, काहीच हरकत नाही आम्हाला. नाही पण अडचण अशी आहे की 4 महिन्यानंतर हिवाळा सुरू होईल आणि आमच्या गावी खूप थंडी असते. खूप थंडी असते, थंडी शक्य होणार नाही. बेकार थंडी म्हणजे तुम्हाला सांगतो एवढी थंडी गौरवजी की खारीक असतं नाही का ते आक्रसून त्याची मनुका होते. एवढी थंडी, प्रचंड थंडी. आणि समजा मनुकाच असेल तर म्हणजे आता तुम्हाला खरं वाटणार नाही पण मनुका असेल तर त्याची चामखीळ होते. आणि समजा चामखीळच असेल तर चामखीळचा तीळ होतो. एवढी थंडी. मग तिलाच काय होईल? तेल निघतं का? बसा ना तुम्ही, मला काय करायचं आहे. बरं, तुमच्या गावी फार थंडी असते ना. थंडीत नको ना. नको नको, त्यांना पण गुडघ्याचा त्रास असतो. नको नको, थंडीत नको. आपण मार्च मध्ये करू. मार्च मध्ये करूया. मार्च चालेल. मार्च 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 चालेल. बाबा काय झालं आता? मार्च एप्रिल मे किती ऊन असतं आपल्या गावी? एवढे उन्हाळ्यात कसं करणार बाबा लग्न? भयंकर भयंकर ऊन. एवढं विधी करायला मी बसीन आणि मी स्टँड होईन ना? बाबा एवढं ऊन, एवढं ऊन, एवढं ऊन म्हणजे गौरवजी तुम्हाला आश्चर्य वाटेल, आमच्याकडे एक गाय त्या उन्हात टॅन होऊन त्याची म्हैस झाली. बापरे एवढं ऊन. आणि काय झालं? म्हशीचं काय झालं? तुम्ही बसा ना, तुम्ही नका. सॉरी सॉरी, मी माफी मागतो. सॉरी सॉरी. तसंही मार्च मध्ये नको, कारण आमची फॅमिली बघा कसं लई टॅन होईल. मग काय दिसेल? माझे बाप नको. मग सगळ्यात बेस्ट आपण बरं जून महिन्यात करूया. सगळ्यात बेस्ट. बापरे, नाही नाही, जून नाही चालणार ना. गावाला खूप पाऊस पडतो ना. बेकार 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 पाऊस पडतो गावाला. बरं ऐका, एक काम करूया, हे पूर्ण वर्षच नको, हे पण नको, आपण डायरेक्ट ऑक्टोबर 2024 चालेल. ऑक्टोबर काय नसतं पत्रिकेमध्ये. मी बघतो, मी लगेच ऑक्टोबर 2024. ऑक्टोबर 2024. वा 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 वा, काय मुहूर्त आहे. म्हणजे 24 वर्षांनी आलेला असा खास मुहूर्त आहे. आपण हा मुहूर्त बघूया. मी फक्त एकदा म्हणजे तुमची हरकत असेल तर आमच्या गुरुजींना विचारू. एक वर्ष मला जिम करायला. हॅलो, एकच मिनिट. हॅलो, प्रणाम प्रणाम गुरुजी. मी आपल्या चेतनाच्या लग्नाविषयी बोलायला फोन केला होता. नाही, आम्ही आता तारीख ठरवायला आलो होतो पाहुण्यांकडे. हां, हो हो, तेच तेच. तर ऑक्टोबर 2024 काय सांगता? काय सांगता? अरे बापरे, काय झालं? अच्छा, टीव्हीवर दिसणार आहे. टीव्हीवर दिसणार आहे. बापरे, नाही, मग 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 तेच करूया आपण. हो हो, काय चालेल 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 गुरुजी. ओ प्रणाम प्रणाम गुरुजी. ऍक्च्युली ऑक्टोबर 2024 मध्ये नाही जमणार. का? कारण गुरुजी त्यांच्या वेगळ्या तयारी लागलेत. कसल्या?
महाराष्ट्र श्री शरीर सौष्ठव स्पर्धेत गुरुजी उतरणार आहेत ऑक्टोबर 2024 मध्ये. मी काय म्हणतो ऐका ना, आपण गुरुजी हे गुरुजी सोळा दुसरे गुरुजी बघा ना. नाही हे आमचे खूप आधीपासूनचे गुरुजी आहेत, आम्ही त्यांच्या त्यांच्या परवानगीशिवाय काहीच करत नाही. आमच्या घरातली सगळी लग्न त्यांनीच लावली आहेत ना, गुरुजी नाही बदलू शकत. आणि डिस्काउंट पण देतात ना, त्यात नवऱ्या मुलामध्ये काही प्रॉब्लेम निघाला तर दिलेले पैसे पण परत देतात. गुरुजी आहे की केळीवाले गुरु. अरे असं कसं करू ऐका ऐका, मी काय म्हणतो नाही म्हणतात काय करत आता आपण. मग आता परत ते सगळे ऋतू होतील, मग आता ऑक्टोबर 2025 ला आपल्या शिला त्याच्या पोरीचं लग्न आहे. अजून ठरलं नाहीये, आपलं ठरलेलं आहे ना, आपलं करू ना पहिले. तारीख ठरली आहे, पोरगा बघतायत आता ते. अगं असं नको करू ना, ऐक ना, आता आपलं ठरलंय घरी आले सगळे पाहुणे. पण त्यांनी मला आधीच सांगितलं होतं ना की तेव्हा तुमच्या मुलाचं लग्न नका करू, असं कसं. आपण त्याला सांगू ना काय झालंच नाही म्हणून ग. चला आपलं नाही, पण मोठे पडतात ना, असं कसं सांगायचं. नाही असं कसं करायचं, थोडस पुढे ढकलूया का तेव्हा नाही जमणार. ऑक्टोबर 2026 होईल. काय एकदा मजकूर मना खाल्ला एकत्र अभिनंदन अभिनंदन अरुणजी ऑक्टोबर काय झालं. ऑक्टोबर 2026 ला मला नर्मदा परिक्रमेला जायचंय ना रे. एक मिनिट, तू काय सांगितलं होतंस मला की लग्नानंतर जाणार आहेस ना, तेच ना. आता कशाला जातेस तू. नाही छेतू बाळा, मी कसं मनात धरलं होतं म्हणजे ह्या वर्षी लग्न होईल, पुढच्या वर्षी पाळणं हलेल, आणि 2 वर्ष मी नातवंडांना खेळवेन वगैरे, आणि मग जाईन नर्मदा परिक्रमेला ना. ऐक ना, आता माझं लग्न होऊ दे मग, सांग ना तू. आधीच खूप लांबलंय काय. नाही गौऱ्या, तोपर्यंत केवढा वेळ होईल रे. लग्न ठरलं तोपर्यंत माझ्या पायात जोर असला पाहिजे ना, आताच टाचा दुखायला लागलाय. आई असं नको करू लग, जा ना तू लग्नानंतर माझ्या. नको ना गौरू, ऐक ना, मला 2026 ला तेवढं फक्त जाऊ दे, नंतर काही प्रॉब्लेम नाही. होऊन जाऊ दे त्यांचं, आपण 1 वर्ष पुढे जाऊ. हा जाऊ, 1 वर्ष अजून महत्वाचं. 2027 सॉरी सॉरी, पण माफ करा, हा आकडा माझ्यासाठी अशुभ आहे. काय केलं 2027 हा आकडा आणलं की कसा असेल, एक अंक असेल आणलं की ही माझी मान्यता आहे बस. नाही ऐका ऐका बरं, आता ऑक्टोबर 2028 तरी फायनल प्लीज प्लीज, म्हणजे मला पण जिमला 5 वर्ष मिळतील. ऐका चालेल, आम्हाला सांगणार तुम्हाला. चालेल चालेल, आता काही विघ्न वगैरे नाही. काय नाही बाबा बाबा, काय ऐका ना, काय 2028 ला तर माझी 10वीची परीक्षा असेल ना. अरे काय, नाही 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 नाही, मग काय विराजची 10वीची परीक्षा. अरे पण म्हणजे वर्षभर आम्हाला तिघांनाही अभ्यास करावा लागेल, तेव्हा कुठे हा कमीत कमी मार्कांनी नापास होईल. कमीत कमी मार्काने पास होईल असं असेल ना ते. नाही, कमीत कमी मार्कांनी नापास व्हायला पाहिजे तर आमची इज्जत वाचेल. काय करायचं आता, एक काम कर, चला 2028 नको, 2019 ला तरी लग्न करूया का, म्हणजे 10वी होऊन जाईल. नाही गुरुजी, कसं आहे की आता याला 3री-4 जायला 3 वर्ष लागली, 10वीतून पुढे जायला कमीत कमी 5-6 वर्ष लागतील. 6 लागतील 6 वर्ष म्हणजे 29, 30, 31, 32, 33, 34 म्हणजे 35 लागली. हा 35 लागेल, 35 ना, याची 12वी आहे, म्हणजे 12 अजून 7-8 वर्ष लागतील, म्हणजे किती 2042 म्हणजे मी किती वर्षात होणार, 50 वर्षाचा. अरे मग मी जिम करू करू थकणार आई, मग काय फायदा माझं लग्न करून. लग्न करू मी, म्हातारा होईल 50 वर्षाचा. नाही एवढं लांब एवढं, अरे किती चाललंय ते कधी बसून यार. बाबा नाही, काय मला हे नाही करायचं, हे लग्न नाही करायचं मला. 50 वर्षाच्या म्हाताऱ्याशी कोण लग्न करेल. तू म्हणते का शानी, तू तोपर्यंत तरुणी राहणार आहे. याला म्हातारा बोलतेस की. तिला असं नव्हतं म्हणायचं, तिला म्हणायचं होतं की आयत्री आपण सुवर्ण मध्य काढूया. काय सुवर्ण मध्य काढणार आहे, डायरेक्ट आमच्या पोराला म्हातारा बोलते. तुमचा सूर भांडण्याचा होतोय, मी फक्त म्हणतो की आपण बोलून ठरवूया काय. सांगते यांना कळायला पाहिजे. कसं बोलतं म्हणजे पोराला म्हातारा बोलते ते चालतं. तुम्ही आता जसं बोललात ते लग्नानंतर कशा वागा. लग्न आधी लग्न होऊ दे तरी. नाही
नाही राहील दहावी राहील काय फरक पडतो एवढा. एक मिनिट, तुम्ही माझ्या आईचा अपमान करताय. तुमच्या घरचे पण माझ्या आईचा अपमान करताय. तुमच्या घरी बोलवून तुमच्या घरी मला अशी वागणूक घेताय. आमची तुमच्याकडे ही अपेक्षा नव्हती. मग ही अपेक्षा नव्हती. हा बरं झालं, आपल्याला आताच कळलं. नाहीच करायचं लग्न. नाही करायचं. नाही करायचं लग्न. बोलला बोलला लग्न. राम चांगला मांडला बाकी सगळे फालतू गिरी. गौऱ्याचं लग्न मोडणं ही आहेच आहे जाम भारी क्रिएटिव्हिटी. मजा आली गौरी. प्रसाद दा. गौऱ्या जा जा आता. तू मोडलं लग्न, तू बोललो होतास मी जाईन म्हणून. जा आता. रॅम्प चांगला केला. छान मस्त. एक लक्षात घे गौऱ्या, दोन जणांच्या जीवावरती शो चाललाय. एक तुझं लग्न, दोन माझी पार्टी. त्या दोन्ही गोष्टी झाल्या तर काय उरणार नाही रे. काय लोकांनी बघायचं काय मला सांग ना तू. म्हणून आपण या सगळ्यांसाठी हे कार्य चालू ठेवलं पाहिजे. एनिवे, वंडरफुल कॅरेक्टरायझेशन सगळ्यांचंच. फार फार छान, मजा आली. वंडरफुल सई, भारी परफॉर्मन्स होता. काही महत्वाचे प्रश्न विचारणारे काका फार आवडले. तिघी खूप सुंदर दिसताय, खूपच सुंदर दिसताय. विराज, मला तुझं बेअरिंग खूप आवडलं. मला असं वाटलं की तुझी हाईट या अशा रोलसाठी तुझी साथ देत नसली तरी तू बेअरिंग खूप उत्तम ठेवलंस आणि मला ते खूप आवडलं. माझं तुझ्याकडे लक्ष होतं थ्रू आउट. मस्त मस्त मजा आली. कॉन्सेप्ट पण छान होती, सादरीकरण पण मस्त होतं. थँक्यू सो मच गाईज.